कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात निर्बंध लावले असून कोरोना आपत्कालीन परिस्थितीत हिवरखेडमध्ये कोणतीही कोरोना संसर्गाची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता मुस्लिम बांधवांनी आपल्या परिवारासोबत घरीच राहून रमजान ईद साजरी करावी व नमाज करिता एकत्रित न येता आपल्या घरीच नमाज पाठन करावे हिवरखेड पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार धीरज चव्हाण यांनी ईद निमित्त आयोजित बैठकीत केली. हिवरखेड पोलीस स्टेशन येथे आज 12 मे रोजी ही बैठक पार पडली. यावेळी हिवरखेड शहरातील मुख्य मौलवी बैठकीला हजर होते. येत्या 2 दिवसात रमजान ईद असल्याच्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करून मुस्लिम समाज आपल्या घरीच राहून ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून कोणी एकत्र जमा होणार नाही व प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.